नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे इंडोदेसी फूड मध्ये। आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट चॉकलेट्स। घरच्या घरी अगदी सोपी पद्धतीने आपण दोन प्रकारचे चॉकलेट कसे बनवायचे ते बघूया। एका पॅन मध्ये आपण मीठ काढून घ्यायचे आहे। साधारण 1 कप मीठ इथे मी घेतलेलं आहे। मीठ आपण आधी गरम करून घ्यायचे आहे। आता आपण यामध्ये 1/2 कप बदाम घालून घ्यायचे। आणि आता आपण याला भाजून घ्यायचं आहे। आपण इथे मिठाचा वापर केल्यामुळे आपले ड्रायफ्रूट्स अगदी एकसारखे रोस्ट होण्यासाठी मदत होईल। आपण आपले ड्रायफ्रूट्स लो फ्लेम वरती रोस्ट करून घ्यायचे आहेत। जर आपण फ्लेम हाय ठेवला तर हे बाहेरून जळतील आणि आतमधून कच्चेच राहतील, त्यामुळे आपण गॅसचा फ्लेम अगदी लो करून घ्यायचे आहे। आता बदामचा छान सुगंध येतोय, आपले बदाम रोस्ट झालेले आहेत। एका चाळणीच्या मदतीने आपण याला काढून घ्यायचे आहे। याचप्रमाणे आपण आता काजू सुद्धा रोस्ट करून घ्यायचे। एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे फ्रेंड्स, आपले ड्रायफ्रूट्स जळायला नको, आपण याला फक्त रोस्ट करून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 4 मिनिटात आपले ड्रायफ्रूट्स छान रोस्ट झालेले असतात। आपल्या काजूचा रंग सुद्धा चेंज व्हायला लागला आहे, आपले काजू तयार झालेले आहेत। याला सुद्धा आपण काढून घ्यायचं आहे। आता आपण पिस्ताशिओ भाजून घ्यायचे आहेत। आपण आपले ड्रायफ्रूट्स मिठामध्ये रोस्ट करून घेण्याचा आणखी एक फायदा आहे फ्रेंड्स, ते आपण बघणारच आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघणं आवश्यक आहे। काढून घ्यायचे। याचप्रमाणे आपण आपल्याला लागणारे सर्व ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घ्यायचे आहेत। आता आपण एका डबल बॉयलर मध्ये आपलं चॉकलेट मेल्ट करून घेतोय। डबल बॉयलर म्हणजे आपण खाली एका भांड्यामध्ये पाणी बॉईल करून घेतलेलं आहे आणि वरती एका बोलमध्ये आपण आपलं डार्क चॉकलेट घेतलेलं आहे। मी इथे डार्क चॉकलेट घेतलेलं आहे, तुम्ही व्हाईट चॉकलेट किंवा मिल्क कंपाऊंड चॉकलेट सुद्धा वापरू शकता। डार्क चॉकलेट ड्रायफ्रूट सोबत खूप छान कॉम्बिनेशन होतं, त्यामुळे मी इथे डार्क चॉकलेट घेतलेलं आहे। आता आपण याला कंटिन्यू मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हळूहळू आपलं चॉकलेट मेल्ट होते। आपण याला डायरेक्ट फ्लेम वरती नाही घ्यायचे। आपण यासाठी जे डार्क चॉकलेट वापरतोय ते मार्केटमध्ये अगदी इझिली अवेलेबल होऊन जातं। गॅसचा फ्लेम आपण लो ठेवून घेतलेला आहे, हाय फ्लेमवर आपण चॉकलेट मेल्ट नाही करायचे। आता तुम्ही बघू शकता आपलं चॉकलेट मेल्ट झालेलं आहे। आता आपण गॅसचा फ्लेम ऑफ करून घ्यायचा आहे आणि या स्टेजमध्ये आपण रोस्ट करून घेतलेले सगळे ड्रायफ्रूट्स यामध्ये घालून घ्यायचे आहेत। मी रोस्ट केलेले ड्रायफ्रूट्सचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आणि आता आपण याला छान मिक्स करून घेणार आहोत। आपण आपले ड्रायफ्रूट्स मिठामध्ये रोस्ट करून घेतले, त्यामुळे आपण यामध्ये मीठ टाकून घेत नाहीये फ्रेंड्स। जर आपण आपले ड्रायफ्रूट्स मिठामध्ये रोस्ट नसेल केले तर आपण यामध्ये चिमूटभर मीठ घालून घ्यायचे। मिठामुळे चॉकलेटचा फ्लेवर अगदी उठून येतो आणि चॉकलेटची टेस्ट खूप छान वाटते। मी इथे हा एक मोल्ड घेतलेला आहे। तुम्ही मार्केटमध्ये अवेलेबल असणारे सिलिकॉन मोल्ड्स मिळतात, ते सुद्धा घेऊ शकता। आता यामध्ये आपण आपलं चॉकलेट भरून घ्यायचं आहे। तर या प्रकारे आपण आपला मोल्ड भरून घेतलेला आहे। त्यानंतर आपण याला 2 ते 3 वेळा असं टॅप करून घ्यायचे आणि आता आपण आपलं चॉकलेट 15 ते 20 मिनिटांसाठी रेफ्रिजरेटर मध्ये ठेवून घ्यायचे। जर आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा मोल्ड अवेलेबल नसेल तरी काही हरकत नाही। अशा वेळेला आपण एक डिश घ्यायची आहे, त्यावरती आपण आपलं चॉकलेट असं टाकून घ्यायचे। आपण आपलं चॉकलेट एक रॉक फॉर्म मध्ये तयार करून घेतोय, त्याला तुम्ही चॉकलेट रॉक सुद्धा म्हणू शकता। हे सुद्धा दिसायला आणि खायलाही तसेच छान लागतात, लहान मुलांना पण हे खूप आवडतात। 15 ते 20 मिनिटांनंतर फ्रेंड्स आपले चॉकलेट अगदी सेट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि आपण डिश वरती तयार करून घेतलेले चॉकलेट रॉक सुद्धा अगदी इझिली निघाले आहेत। आणि आता आपण आपल्या मोल्ड मधले चॉकलेट सुद्धा काढून घ्यायचे।
तर फ्रेंड्स, या प्रकारे आपले ड्रायफ्रूट चॉकलेट्स रेडी आहेत। तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपलं चॉकलेट दिसते। तर फ्रेंड्स, या प्रकारे आपण आपले ड्रायफ्रूट चॉकलेट रॉ आणि चॉकलेट क्यूब तयार करून घेतलेले आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कळवायला विसरू नका। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।